नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहेत ना? आता आपण म्हणतोय दाबेली, कच्ची दाबेली। बायको गेली माहेरी, आम्ही म्हणतो दाबेली। आज मजा करायची बायको नाही म्हणून। ओ, मी कुठे गेली नाही, मी इथेच आहे। मजेत नाही म्हणून गेली म्हणतो। मी आली जाऊन कधी तुम्हाला नाही माहिती। आपण आता दाबेली बनवूया। आपण घेतले डाळिंब, घेतले हे, घेतलं आपण बटाटा, घेतलंय कांदा, घेतलंय आणि ही तिखट मस्त पैकी चटणी आहे। ही गोड चटणी बनवली, चिंच गुळ आणि खजूर। आणि आपण शेंगदाणे घेतोय, शेंगदाणे डाब्यासाठी। हे बायको, कोथिंबीर साफ कर। हा, तर आपण शेंगदाणे घेतले। तर काय अमोल कच्ची दाबेली, तर पोरगी सांगितलं नाही की आपल्याकडे काय अमूल बटर आहे नाही। आता आपण काय करूया? आता टाकूया ऑलिव ऑइल। थोडं ऑइल आपण टाकलंय, आपण टाकलंय ऑलिव ऑइल। चटणी टाकूया थोडीशी, लाल चटणी। लाल चटणी आपण डायरेक्ट टाकूया। लाल चटणी टाकली, आता गोड चटणी टाकूया। गोड चटणी टाकून झालेली आहे। साखर टाकूया थोडीशी, साखर टाकू। मीठ टाकूया, मीठ मग ताज्या तुम्ही टाकू शकता। चिकन टाकूया। आता आपण म्हणते मसाला शेंगदाणा सगळं टाकून झालं आहे। आता यात आपण टाकूया शेंगदाणे, टाकूया शेंगदाणे आहे, मी टाकतोय शेंगदाणे आतमध्ये। शेंगदाणा ते दाबेली मी टाकायची म्हणून बनवले। आता शेंगदाणे झालेले आहेत, मेड बाय पप्पा शेंगदाणे झाले भाजून। हे बघा, शेंगदाणे थोडेसे असल्यामुळे पप्पा घेतले डिश मध्ये काढून। हा, ग्रेव्ही मध्ये आवडतात, आम्ही ग्रेव्ही केली। समजलं का तुम्हाला? वाटेल की दाबे शेंगदाणे ड्राय असतात, ग्रेव्ही का केली? त्यामुळे ग्रेव्ही आवडली, आम्ही ग्रेव्ही केली। आवडीप्रमाणे तुम्ही जास्त तिखट मीठ टाकू शकता। काय अब्बा, कच्चा आवडीनुसार आहे? जरा ड्राय पाहिजे असेल तो ड्राय करू शकतो, जरा ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही ठेवूया। थोडं ऑइल आहे ते संपून टाकूया। ऑइल आहे संपलं आहे। आता काय म्हणत आहे अब्बा? आता आपण दाबेली सेव बनवूया। दाबेली बनवूया किती? तीन चमच तेल टाकायचं कुछ करून तेलामध्ये। आपण बटर टाकून झालं आहे, आपण टाकलेलं आहे। बटाटा आधी तेलामध्ये भाजून घ्यायचा। बटाट्यानंतर काय आपण टाकणार? त्यानंतर त्यात दाबे मसाला टाकायचा आपण। झालं काय? मॅश करायचे, मॅश मॅश म्हणजे एक जीव करायचं, मराठी मध्ये एक जीव म्हणतात त्या बटाट्या। आपण एक जीव करूया। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कांदा टाकू शकता, थोडी डाळिंब टाकू शकता मिक्स करायला, थोडी शेंगदाणे टाकू शकता, पाहिजे तशी तुम्हाला कांदा डाळिंब आणि शेंगदाणे टाकले आहेत त्याच्यामध्ये। पण थोडा तेल कमी पडत आहे, आपण तेल टाकूया थोडस एक चमचा। तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही तुपामध्ये बनवू शकता, ज्याला शक्य आहे त्यांनी तुम्ही आमूल बटरमध्ये बनवू शकता, ज्याला शक्य नाही त्यांनी त्याच्यामध्ये बनवायचं। गरीब माणसं आमच्यासारख्या, ज्याला शक्य नाही त्या लोकांनी
शेतामध्ये बनवा गरीब माणसांनी आमच्यासारख्या आम्ही गरीब माणसं आहेत ना आम्ही अन्न कोण दिवस खातो तुम्ही अन्न खाता नाही तुम्ही दाबेले खाता नाही खात आम्ही दाबेले खातो पप्पा आता काय करताय आपण दाबे मसाला पाहूया तुम्हाला नाव सांगत नाही आम्ही त्या दाबे मसाला काय ते तुम्हाला पाहिजे कमेंट मध्ये द्या मी तुम्हाला नाव सांगू आता पप्पा दाबेली मसाला टाकताय घरी पण बनवलं असेल दाबेली मसाला पप्पा घरी कसं म्हणून पुढचा व्हिडिओ सांगूया घरी काय बनवायचं लोकांना जर पाहिजे असेल तर आपण सांगू शकतो रेसिपी मसाल्याची सध्या मी रेडीमेड घेत आहे एका कंपनीचं आहे आणि कुणाला जर पाहिजे असेल तरी रेसिपी मसाल्याची कोणता मसाला येतो त्याने आम्हाला सांगावे कमेंटमध्ये आम्ही तुम्हाला सांगू तो मसाला कोणता येतो आता बघा दाबेली मसाला येतो टाकून झाला आहे त्याचा कलर बदलला आहे थोडासा पाच मिनिटं वेट करा नंतर आपण दाखवू तुम्हाला आता इथे पप्पानी दाबेली भरली आहे हे मसाला मागे झाला इथे बनवून मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवू मध्ये मध्ये टाकून कारण तो आम्ही लॉंग व्हिडिओ काढला नाही तर आता आपण दाबेल्यात भरायची तर आमच्या तिकडे खायचं नाही म्हणजे गोड बनवत आहे दाबेली दाबेली गरम आता कुठली बाबा दाबेली तिखट तिखट म्हणजे लाल चटणी आणि गोड चटणी मिक्स लाल चटणी घ्यायची अशी मस्ती पैकी एक चमचा भर लावायची नाही एक चमचा नाही थोडीशी घ्यायची नंतर पाहिजे बघू शकता आता गोड गोड चटणी लावायची थोडीशी जाण्यासाठी कधी हा उसको ज्यादा तिखा पसंद नाही दाबेली पप्पा घर साइड मसाला ठेवला झाली आमची दाबेली तयार मस्त गोड मशीर तिखट गोड आहे दाबेली तिखट चटणी गोड चटणी मिक्स 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 मसाला आधी इधर मसाला मसाला टाकायचे चला रेसिपी पाहिजे असेल कमेंट मध्ये टाका आपण चांगला व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवूया रेसिपीचा थँक्यू व्हेरी मच वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग अच्छी दाबेली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग